श्री सिद्धेश्वर यात्रा समितीच्या वतीनं भरवण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाचा समारोप करण्यात आला आहे. श्री सिद्धेश्वर यात्रा समितीच्या वतीनं ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेनिमित्त होम मैदानावर भरवण्यात आलेल्या 53व्या राज्यस्तरीय श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचा सोमवारी समारोप करण्यात आला. या प्रदर्शनास गेल्या 4 दिवसात दररोज ग्रामीण भागातील हजारो शेतकरी व शहरातील नागरिकांनी भेट देऊन आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली. या प्रदर्शनातील सर्वोत्कृष्ट दालन ठरलेल्यांना सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन समितीचे अध्यक्ष गुरुराज माळगे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. यावेळी सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त सिद्धेश्वर बमणी, निलकंठप्पा कोणापुरे, सोमशेखर देशमुख, भीमाशंकर पटणे, चिदानंद वनारोटे, मल्लीनाथ मसरे, डॉक्टर राजेंद्र घुली, प्रभुराज मैंद्रगीकर, रतन रिक्के, पशुपतीनाथ माशाळ, महादेव जम्मा, दत्तात्रय गावसाने, विजयकुमार बरवडे, व्ही इंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कृषी प्रदर्शन समितीचे अध्यक्ष माळगे यांनी आपले विचार व्यक्त करीत जास्तीत जास्त प्रदर्शन चांगल्या पद्धतीनं भरवण्यासाठी आणखी प्रयत्न करू असंही त्यांनी म्हटलं आहे. सिद्धेश्वर देवस्थान आयोजित 53व्या कृषी प्रदर्शनाचा आज समारोप आहे. या सांगता समारंभात आज जिल्हा कृषी अधीक्षक माननीय श्री गौसणे साहेब, आत्माचे प्रमुख श्री मदनजी मुकणे आणि सर्व कृषी शास्त्रज्ञ संशोधक व कृषी विभागाच्या वतीनं या स्टॉलमध्ये सहभागी घेतलेले सर्व बचत गट, शासनाच्या योजनांचा अनुदान घेणारे सर्व उत्पादक गट व व्यावसायिक गट या सगळ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. जवळपास 350 स्टॉल ह्यावेळी या कृषी प्रदर्शनात सहभागी झाले होते आणि नागरिकांचा उदंड प्रतिसाद, गेल्या वर्षीपेक्षा मोठा प्रतिसाद यावेळी या कृषी प्रदर्शनास मिळालेला आहे. ह्या पुढच्या वर्षी यापेक्षाही मोठ्या प्रमाणात आणि सगळेच घटक सामावून घेऊन कृषी प्रदर्शन यशस्वी करायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर संतोष मेटकरी यांनी केलं. ह्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे आपलं आज आकर्षण ठरलेलं बैल श्री सोमनाथ शेटे सरांनी खूप चांगलं योगदान दिले आम्हाला. आमचं चांगलं सध्या म्हणजे बैलासाठी जे काही लागणार आहे एक प्रकार एक पैशासुद्धा प्रॉब्लेम नाही, तर सर्वरित्या आम्हाला पुरवठा केले आहेत त्यांनी. वैरणीचं म्हणा, खाण्यापिण्याचं सगळे सगळे सोय केले होते. खूप चांगलं नियोजन आहे यांचं. खरंच आभार मानलं पाहिजे ह्या पूर्ण सोसायटी म्हणजे समिती जे आहे की नाही आभार मानलं पाहिजे. आणि हा सोन्या बैल सध्या उमरांमध्ये राहतो. कोसा किनारा क्षेत्रातला सगळ्यात मोठा बैल आहे. 4 वर्ष वय यायचं. हा प्रॉपर म्हणजे उंची 6.5 फूट आहे, लांबी 9.5 फूट आहे. एकदम आकर्षकपणा असल्यामुळं इथं आकर्षण म्हणून निवड झालं होतं.